तुम्ही मोबाईल घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी विओ कंपनी एक भन्नाट स्मार्टफोन घेऊन येते. ड्रोन सारखा हवेत उडणारा कॅमेरा फीचर स्मार्टफोन मध्ये देण्यात आलाय. जगात पहिल्यांदाच असा प्रयोग करण्यात आलाय. या मोबाईलच्या कॅमेऱ्यातून फोटो काढायचा असल्यास कॅमेरा मोबाईल मधून बाहेर येऊन ड्रोन सारखा हवेत उडतो. ऍपच्या माध्यमातून कॅमेरा कंट्रोल करून हवा तसा फोटो व्हिडिओ काढता येणार आहे. स्मार्टफोन मध्ये एक कंपार्टमेंट देऊन त्यामध्ये हिडन कॅमेरा सिस्टम दिली गेली आहे. यामध्ये दोन कॅमेरा सेन्सर्स असतील. या मोबाईल मध्ये एकूण 4 कॅमेरा असणार आहेत. सिस्टम इंटिग्रेटेड प्रोपेलर्सच्या मदतीनं ड्रोन कॅमेरा हवेत उडणार आहे. विवोनं या स्मार्टफोनसाठी डिसेंबर 2020 मध्येच पेटंट दाखल केलंय. पण हा फोन कधी येणार, याची किंमत किती असेल हे मात्र जाहीर केलेलं नाहीये. हा स्मार्टफोन बाजारात आला तर अनेक मोबाईल कंपन्यांना मात्र भारी पडू शकतो. आई भवानीचा गजर म्हणजे लाल मातीतली कुस्ती म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर वाढलाय. कुडाळ तालुक्यातल्या माणगाव खोऱ्यामध्ये मुसळधार पावसामुळे निर्मला नदीला पूर आला आणि त्यामुळे 27 गावांचा संपर्क तुटलाय. माणगाव खोऱ्यातल्या कॉजवे पाण्याखाली गेलेत. जिल्ह्यामध्ये सर्वत्र पावसाची संततधार ही सुरू आहे. पालघर जिल्ह्याला पाणी पुरवठा करणारं धामणी धरण 111 मीटर पर्यंत भरलंय. धरणामधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय आणि त्यामुळे धरणाखालील गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय. वसई विरार महापालिकेला धामणी धरणातून पाणी पुरवठा होतो. पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणारं पवना धरण 100% भरलंय आणि त्यामुळे पिंपरी चिंचवडकरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे. पावसाचा जोर धरण क्षेत्रामध्ये वाढला तर पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येणार असल्याचं पाटबंधारे विभागानं सांगितलंय. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. परभणीत जोरदार पाऊस झाला. सकाळपासूनच आभाळ झाकळून आलं आणि दुपारनंतर पावसाचा जोर वाढला त्यामुळे सखल भागात पाणी साचलं. सोनपेठ, पालम, जिंतूर, गंगाखेड, पूर्णा या भागामध्ये पावसानं कमी अधिक प्रमाणात हजेरी लावली. जालना जिल्ह्यातही जोरदार पावसामुळे प्रमुख नद्या आता दुथडी भरून वाहू लागल्यात. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे